नमस्कार. आरआरसीच्या एका महत्वपूर्ण चर्चा सत्रामध्ये मी पूजा काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. आरआरसी नेटवर्कच्या माध्यमातून आपण गेल्या 4 महिन्यांपासून अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र घेतलेले आहे आणि त्या चर्चासत्रामध्ये सहभागी करून घेतलेला आहे अनेक तज्ज्ञ मंडळींना आणि अनेक जाणकार नागरिकांना. असाच एक प्रश्न जो संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी खूप महत्वाचा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांचा वाढीकोण आधीच लॉकडाऊन, कोरोनाची महामारी, त्यामध्ये निसर्गाचा एक प्रकोप, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट कोसळलं. ते म्हणजे दुबार पेरणीचं आणि त्यातल्या त्यात बोगस बियाणे हा मुद्दा सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गाजला. तर आता याच विषयावर आपण चर्चासत्र घेत आहोत की शेतकऱ्यांचा वाढीकोण. यासाठी आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये सहभागी असणार आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन रामभाऊवार, जे प्रकल्प संचालक आत्मा म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार. कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यालयाचे ते राहुरी इथे कुलसचिव पद सुद्धा ते सध्या सांभाळत आहेत. नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमामध्ये शेतकरी सुद्धा सांगणार आहेत आणि शेतकरी आपल्या अडचणी, आपल्या व्यथा या चर्चासत्रामध्ये सांगणार आहेत. आणि त्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आगर इथून किशोर कुकडे हे शेतकरी. आणि सोबतच या शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने न्यायालयीन दाद कशी मागता येईल आणि एक व्यवस्थित न्यायालयीन मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत ऍडव्होकेट रत्ना खांडक मॅडम. मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप स्वागत. आजचा आपला चर्चासत्र ज्या विषयावर आहे तो विषय आहे शेतकऱ्यांचा वाढीकोण. तर मला असं वाटतं आजच्या चर्चासत्रामध्ये आपण पहिला चान्स हा शेतकऱ्यांना द्यायला हवा की शेतकऱ्यांचे प्रश्न सध्या स्थितीत काय आहे. यावर्षी असं झालं की खूप पावसानं जी सुरुवात केली ती खूप वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे काही ठिकाणी इतका जोरात पाऊस आला, काही ठिकाणी खूप कमी पाऊस आला. शेतकरी पेरताना सुद्धा संभ्रमात होता. वेगवेगळ्या माध्यमांनी सांगितलं होतं की बाबा बियाण्याचं शॉर्टेज येऊ शकते, घरचं बियाणं कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु ह्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांना बियाणं आणून आधी जमिनीत टाकलं, त्यावेळेस प्रत्येकानं जसं घरच्या बियाण्याची कशी काळजी घ्यायची, घरचं बियाणं आपलं उगवण शक्ती कशी तपासायची, याच्या संदर्भात सगळ्याकडून माहिती मिळते. बरोबर, आपण बॅगचं बियाणं आणतो आणि बॅगचं बियाणं आपण जमिनी पाऊस सगळ्या गावाला सारखा असतो, नेमकं आमच्या सारख्या एखाद्या शेतकऱ्याचं बियाणं उगवत नाही. मग उगवत नाही तर काय समजायचं की पाऊस आला नाही असं म्हणता येत नाही, कारण बाजूच्या शेतकऱ्याचं निघालेलं असते. तर अशा वेळेस शेतकऱ्यांना मग कोणता मार्ग अवलंबला पाहिजे. वाद सर आपल्या बरोबर जुळलेले आहेत आजच्या चर्चासत्रामध्ये. सर, आपण एका शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकली, ही शेतकऱ्यांचा हा मुद्दा ऐकला, आपण काय सांगणार यावर. बघा मॅडम, आपण मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, मी अकोला जिल्ह्यापुरतं बोलते फक्त, ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा आपलं क्यार वादळामुळे अवकाळी पाऊस झाला, त्यावेळेसच आपल्याला बऱ्यापैकी पंचनामे करत असताना माहिती समोर आली होती. जे काही खासगी कंपन्यांचे आणि महाबीजचे बीजोत्पादनाचे जे काही प्लॉट होते, त्याच्यामध्ये प्रमाणित बियाणं असेल किंवा सत्यता दर्शक बियाणं असेल, त्यावेळेसच आपल्याला जाणवलं होतं की एक साधारणतः 25-30% बियाणं आपल्याला कमी पडेल खरीप हंगामामध्ये. आम्ही त्या दृष्टीने आपलं साधारणतः सोयाबीनचं जे काही सरासरी अकोला जिल्ह्याचं क्षेत्र आहे 283,000 हेक्टर आहे आणि आजपर्यंतची जी पेरणी झालेली ती 210,000 हेक्टर पेरणी झालेली. मग या पेरणी क्षेत्राला साधारणतः हवामान खात्याने एक अंदाज वर्तवला होता का पाऊस वेळेवर पडेल आणि सुरुवातीलाच पडेल. त्या दृष्टीने आम्ही जानेवारीपासून एक कार्यक्रम आम्ही सुरुवात केला होता. ज्यावेळेस आपल्याला बियाणं कमी पडेल त्यावेळेस आपण प्रत्येक गावामधल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे घरचं किती बी शिल्लक आहे याची यादी केली होती आणि त्यावेळेस आपल्या समोर आकडेवारी अशी आली होती, 60-61 हजार क्विंटल शेतकऱ्यांकडे बियाणं स्वतःच होतं, म्हणजे चांगलं सोयाबीन जे पावसामध्ये खराब नाही झालं ते. आणि आपल्याला जे पेरणीसाठी लागणार होतं बियाणं ते 1,25,000 क्विंटल लागणार होतं, म्हणजे 50% आपलं शेतकऱ्यांकडे होतं. मग तेव्हापासून आम्ही एक कॅम्पेन चालू केला होता का घरच्या घरी शेतकऱ्यांनी सोयाबीनची बियाण्याची उगवण शक्ती कशी काढावी, बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी, म्हणजे मर होणार नाही,
अशा प्रकारचं प्रत्येक गावामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा आपण कॅम्पेन राबवलेलं आहे, मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे. आपण आकाशवाणीवरून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं प्रसारण कंटिन्युअस 2 ते 3 महिने आपलं चाललेलं होतं. आणि आपला उद्देश हाच होता का बियाणं कमी पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरचं बियाणं वापरावं. त्याच्यामध्ये यश एक असं आलेलं आहे आपल्याला, साधारणतः 1 हेक्टर सोयाबीन पेरणीसाठी आपल्याला 75 रुपये बियाणं लागतं. आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत जी आहे ती 7,500 रुपये होते. आणि मग हा हिशोब ज्यावेळेस केला तर चालू वर्षी आपल्या शेतकऱ्यांचे एक साधारणतः 55 कोटी रुपये बियाण्यापोटी सोयाबीनचा खर्च वाचलेला आहे. म्हणजे उत्पादनामध्ये कपात झालेली, उत्पादन खर्चामध्ये. मग जे कमी पडणारे बियाणं होतं 50%, ते आपण महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ते बियाणं उपलब्ध करून घेतलेले. काही कृषी विद्यापीठाचं बियाणं होतं, काही कृषी विज्ञान केंद्राचं बियाणं होतं. म्हणजे 35 ते 40 हजार क्विंटल साधारणतः अजून आपले पेरणी ची आकडेवारी आपल्या हातामध्ये यायची. 35 ते 40 हजार क्विंटल जे बियाणं होतं ते महावीर आणि खासगी कंपन्यांचं होतं. आता याच्यामध्ये झालं काय, जूनच्या जे काही वादळी पाऊस आला होता जूनच्या पहिल्या म्हणजे मृग नक्षत्रामध्ये 7-8 तारखेला जे काही वादळाची स्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये तो सर्व दूर जो काही पाऊस झाला. आता शास्त्र काय म्हणतं, साधारणतः सोयाबीन बियाण्याची पेरणी करायची असेल तर 75 ते 100 मिलीमीटर पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये. म्हणजे चांगली वापसा कंडिशन असते किंवा जमिनीमधली जी गरमास असतो तो निघून जातो. सोयाबीनचं बियाणं हे अत्यंत डेलिकेट आहे. पाऊस झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर बियाणं पेरलेलं आहे ते सर्व बियाणं चांगलं उगवलेलं आहे, सर्व बियाणं चांगलं उगवलेलं आहे, जर्मिनेशन चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये महाबीजचे प्लॉट होते, खाजगी कंपनीचे प्लॉट होते आणि शेतकऱ्यांनी जे स्वतः बियाणं वापरलं त्याचं पण खूप चांगली उगवण शक्ती आलेली. आणि आज पीक अत्यंत जोमात आहे, सर्व जिल्ह्यामध्ये खूप चांगलं पीक आलेलं आहे सोयाबीनचं. कधी नाही एवढी पीक परिस्थिती चालू वर्षी सोयाबीनची अकोला जिल्ह्यामध्ये. दुसरी गोष्ट झालेली अशी आहे का, पाऊस त्या पिरियडमध्ये पडला, शेतकऱ्यांनी पेरलं आणि काही दिवस खंड दिला. तो पाऊस जेव्हा 13, 14, 15, 16 तारखेला पाऊस झाला जून महिन्यामध्ये, त्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तिला प्रॉब्लेम आलेला आहे. कारण 17 तारखेनंतर पाऊस उघडला आणि एकदम खंड दिला पावसाने आणि त्या पिरियडमध्ये कडक ऊन पडलं, वाऱ्याचा वेग जास्त होता त्याच्यामुळे जमिनीमधल्या ओल्यावरचं प्रमाण कमी झालं. आणि ज्या ठिकाणी एक साधारणतः 10-11 तारखेला पेरणी झालेली त्यावेळेस 15-1 तारखेला पाऊस झालेला असल्यामुळे जिथं पेरणी झालेली आहे ट्रॅक्टरने ते बऱ्यापैकी दाबलं गेलेलं बियाणं आहे. म्हणजे ह्या बियाण्याची पेरणी करत असताना 4 ते 5 सेंटीमीटर खोली फक्त आपल्याला ठेवावी लागते. आता आपण जर समजा भाड्याने ट्रॅक्टर वापरले तर ही मंडळी जे चालक आहे म्हणजे सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना ट्रॅक्टरचा स्पीड हा 5 किलोमीटर प्रति आवर असला पाहिजे फक्त, म्हणजे ते बियाणं योग्य खोलीवर पडतं. ते जर 5 सेंटीमीटरच्या खाली जर गेलं तर त्याच्यामध्ये तो कोणत्या स्पीडने वर येत नाही, हा पण त्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे. काही पाऊस पडल्यामुळे ते बियाणं दाबलं गेलं. आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये महाबीज आणि खासगी कंपनीच्या काही बियाण्याच्या लॉटमध्ये दोष आहे होता, तो सिद्ध पण झालेला आहे. कारण आपण जे काही 50 नमुने काढले होते त्याच्यामध्ये 28 नमुने अप्रमाणित घोषित झालेले. जे शेतकऱ्याने तक्रारी केल्या त्या लॉट नंबर मधलं बियाणं आणि प्रयोगशाळेमध्ये अप्रमाणित घोषित झाले बियाणं हे लॉट जुळतात, म्हणजे त्या बियाण्यामध्ये दोष होता, त्या बियाण्यामध्ये दोष होता. अशा आपल्याकडे साधारणतः 9,500 हेक्टर क्षेत्रावरच्या तक्रारी आलेल्या आहे. 6,792 शेतकरी आपल्याकडे तक्रारग्रस्त आणि त्यामध्ये आपल्या आता पंचनाम्याची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये 2-3 दिवसामध्ये ती पूर्ण होईल. आणि ते लॉट पण आयडेंटिफाय झालेले कुठल्या लॉटमध्ये प्रॉब्लेम होता, कुठल्या लॉटमध्ये प्रॉब्लेम होता. कारण आपण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याने बियाण्याची उगवण शक्तीची तक्रार जेव्हा करतो त्यावेळेस तक्रार निवारण समितीने, बियाणे तक्रार निवारण समितीने सर्व गोष्टींचा सारासार विचार आपल्याला करावा लागतो. पाऊस किती पडला त्या भागामध्ये, त्या हवामान केंद्रावरचा वाऱ्याचा स्पीड किती होता, सूर्यप्रकाश कसा होता, जमिनीमध्ये ओलावा होता का, पेरणी बैलाच्या सहाय्याने पांबरीच्या सहाय्याने पेरली का ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरली, उगवण शक्ती जर त्या शेतकऱ्याकडे बियाणे शिल्लक असेल तर तो नमुना काढून प्रयोगशाळेमध्ये तपासावा लागतो. या सर्व गोष्टीची खात्री झाल्यानंतर तो निष्कर्ष निघतो बियाण्यामध्ये खरंच दोष होता का.
आणि तो काही अंशी आहे जिथं एक 8-8.5 हेक्टर क्षेत्रावर तो दोष आपल्याला दिसून आलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपण आपल्या जे काही बियाणे कायदा 66 आहे, बियाणे नियंत्रण आदेश 1983 किंवा बियाणे नियम 1968, त्या अनुषंगाने कंपनी आणि विक्रेत्यावर आपण कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली आहे किंवा जे प्रमाणे अप्रमाणित नमुने घोषित झालेले त्याच्या विरुद्ध आपण कोर्ट केसेस दाखल करायला सुरुवात केलेली आहे. तक्रारीमध्ये तथ्य आहे नाही असं आम्ही म्हणत नाहीये, पण ह्या सर्व गोष्टी सर्व खात्री झाल्यानंतर आपण आता अंतिम निष्कर्षाला आलो आहोत. सर्वप्रथम तर खूप छान पद्धतीने तुम्ही माहिती दिली सर की जे बियाण्याची पेरणी आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होत्या. पण आता ज्या लोकांना जे लोक यामध्ये ज्यांच्यावर जे आर्थिक अडचण आली आणि ज्यांना आता नुकसान सहन करावं लागलं, तर त्यांनी आता कुठे दाद मागावी? मॅडम, याच्यामध्ये बघा, शेतकऱ्याने आपल्याकडे तक्रार दिल्यानंतर आपल्याकडे कायद्यानुसार त्याच्या तक्रारीची नोंद आपण घेतो. जसं पोलीस स्टेशनमध्ये डायरी असते त्या पद्धतीने आपण नोंद घेतो, परमनंट रजिस्टर आहे. आणि पंचनामा केल्यानंतर त्या बियाण्याच्या मध्ये जो काही आता दोष आढळून आलेला आहे, समजा अशा ज्या काही तक्रारी आहेत त्यांना आपण पंचनाम्याची कॉपी, मूळ कॉपी देतोय. तक्रार निवारण समितीमध्ये अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी आहे का, तक्रारीची संख्या जास्त असल्यामुळे आपण आपले अधिकार त्यांना हे केलेले प्रत्यर्पित केलेले. महावीरचा एक प्रतिनिधी असतो, कंपनीचा प्रतिनिधी असतो, स्वतः विक्रेता असतो, शेतकरी असतो, पंच असतो, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ त्याच्यामध्ये असतात. ही जी कायद्याने अधिकृत गठीत झालेली समिती आहे यांच्या सर्वांच्या सह्या त्या पंचनाम्यावर असतात. सह्यांचा पंचनामा हा शेतकऱ्याला एक कॉपी आपण आता देतोय, कॉपी देतोय. ही कॉपी दिल्यानंतर त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा जो आहे त्याच्या अंडर बियाण्याला संरक्षण दिलेले आणि बियाणं हे अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये असल्यामुळे त्याला नुकसान भरपाई ह्या कायद्यानुसार त्या कंपनीला देणं गरजेचं आहे. मग हे निष्कर्ष काढत असताना आम्ही शेतकऱ्याकडचं काय काय मटेरियल उपलब्ध आहे, त्याच्याकडे बियाणे खरेदीची पावती आहे का, त्याचं बियाण्याचे पॅकेट त्यांनी ठेवलेलं आहे का, थोडाफार नमुना त्यांनी शिल्लक ठेवला असेल तर त्याच्या उपस्थितीत नमुनाकडून त्याचे विश्लेषण अहवाल, काही आमच्या अधिकाऱ्यांनी काढलेले अहवाल, हे सर्व डॉक्युमेंट्स पुरावे आपण त्याच्यासोबत त्यांना देतो आणि त्यांना सांगतो का बाबा आता तुम्ही ग्राहक मंचामध्ये नुकसान भरपाई तुम्ही दाद मागू शकता. आणि मग त्या केसेस ग्राहक मंचामध्ये गेल्यावर रिड्रेसल फोरम पुढे ते चालू होतं. ग्राहक मंचाची माहिती सुद्धा आम्ही घेतली तर त्यामध्ये सुद्धा कमालीचे बदल झालेले आहेत, काही नवीन कायदे आलेले आहेत, तर त्या कायद्यांची माहिती आपल्याला ऍडव्होकेट रत्ना चांडक देणार आहेत, जेणेकरून जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांपर्यंत आपला हा कार्यक्रम पोहोचतो आहे त्यांना एक ऑथेंटिक माहिती मिळावी आणि एक विश्वसनीय माहिती मिळावी. तर ऍडव्होकेट रत्ना चांडक मॅडम, आपण काय सांगणार जेव्हा आता शेतकऱ्याला आपली दाद घेण्यासाठी न्यायालयात जायचं आहे, ग्राहक मंचामध्ये जायचं आहे, तर त्यांनी त्याची तयारी कशी ठेवावी? नमस्कार मंडळी, सर्व शेतकरी बंधू भगिनींना, डॉक्टर रत्ना चांडक प्राचार्य अकोला विधी महाविद्यालयाच्या तर्फे विनम्र अभिवादन. आणि पूजा मॅडम खूप खूप धन्यवाद, कारण की आज तुम्ही आम्ही आमच्या मध्ये आणि शेतकरी मध्ये एक संवादाची सूत्रधार म्हणून तुम्ही काम करत आहात. आजच्या विषयाची मांडणी मी 3 टप्प्यात करणार आहे. प्रथम, बियाणे घेताना व घेतल्यानंतरची काळजी. बियाणे बोगस असल्यास किंवा त्याची पूर्ण उगवण शक्ती नसल्यास तेव्हा कोणती पावले काळजीपूर्वक घ्यावी लागेल आणि ग्राहक मंचाची तक्रार करताना कोणती कोणती खबरदारी करावी लागेल. प्रथम, बियाणे खरेदी करतानाची काळजी. सर्वात जास्त काळजी आम्हाला येथे घेणे आवश्यक आहे, कारण की शेतकरी मंडळी शेत छान तयार करते, त्या मोठ्या परिचित दुकानातून महागडे बीज बियाणे घेतो, पण त्यांनी जर घेताना योग्य काळजी नाही घेतली तर निश्चितच त्याला शेवटी न्यायालयात पाऊल ठेवावं लागतं. पण त्याला काही गोष्टी अगोदर लक्ष ठेवणं जरुरीच आहे, जसं बिल घेणे आवश्यक आहे, कारण की या बिलावर बॅच नंबर, लॉट नंबर लिहिलेला असतो व या बिलावर असलेला बॅच नंबर आणि लॉट नंबर हे तिथे त्यांना जेव्हा ती बॅग मिळते बियाण्याची त्याच्यावर एक कूपन असते, त्या कूपनाच्या सोबत ते सर्व लिहिलेले असतात. त्यामुळे
बिलावर जो नंबर आहे तो त्या कूपनावर आहे की नाही हे त्याचं काळजीपूर्वक लक्ष ठेवणं खूप जरुरीच आहे. आता दुसरी काळजी म्हणजे ज्या कंपनीचे तो बिल घेतो त्याचं नाव बिलावर योग्य प्रमाणे लिहिलं किंवा नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की आम्ही हिरवा रंग आला की समजतं हे बीज बीज महामंडळाचं आहे पण तसं नसते. कारण की बोगस बियाण्याची खरेदी विक्री इथेच होते. आपल्याला दिसतं ते बीज महावीजचं आहे पण त्याच्यावर जेव्हा विक्रेता लिहितो तो महातीज म्हणून लिहितो. आम्हाला समजतच नाही की महावीजचं बियाणं होतं की महातीजचं. त्यामुळे इथे पण काळजी घेणं खूप जरुरीचं आहे. आता नंतर आता सुरुवात होते पेरणीच्या वेळेस. जेव्हा पेरणी करते तेव्हा प्रत्येक वेळेस सर्वजण कृषी अधिकारी सर्वजण सांगतात की पूर्ण बियाची पेरणी नका करू, थोडासा सॅम्पल तुमच्याजवळ ठेवा. कारण त्याच्यात बिल कुपन बॅग थोडेसे सॅम्पल हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तुमच्या थोड्याशा खबरदारीने तुम्हाला तुम्ही पुढच्या येणाऱ्या मोठ्या संकटावर मात देऊ शकता. आता पेरणी केल्यानंतर जर बियाणे बोगस निघाले किंवा त्याचा बरोबर उगवलेच नाही तर त्याची जसं आपण आता ऐकलंच आहे त्याची सर्वप्रथम आपल्याला तलाठीकडे किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे सूचना करावी लागते. संबंधित अधिकारी आपल्या तक्रारीची तपशील 4 पानी प्रिंटेड फॉर्म मध्ये नमूद करतात. सर्वे करणारे शेत कोणते, वार कोणता, वेळ कोणता हे सर्व त्याच्यात लिहिले जातं. त्याचा पंचनामा केला जातो. पण एक लक्षात ठेवा याची एक प्रत तुम्हाला मिळते, एक विक्रेत्याला मिळते आणि एक प्रत महापर कंपनीला पाठवते. जर आणि हे कृषी अधिकारी तर पाठवतात, समजा पाठवले नाही गेली तर शेतकरी बंधूंना माझं म्हणणं आहे की ती प्रत तुम्ही सुद्धा पाठवू शकता. अन्यथा काय होईल, जेव्हा कोर्टाची केस समजा फोरम मध्ये आली ही केस तेव्हा तो विरोधी पक्ष काय म्हणणार, साहेब कोणतं शेत कोणतं बियाणं कोणता सर्वे मला तर काहीच माहित नाही. तर त्यामुळे ती प्रत बरोबर विक्रेत्याला आणि कंपनीला पाठवणं गरजेचं आहे. आता अजून याच्यात अजून एक थोडा पॉइंट असं मला सांगावा लागतं की जेव्हा सर्वेचा अहवाल होतो पंचनामा तयार केलो त्याच्यात किती पर्सेंट नुकसान झालं हे तर नमूद करायलाच पाहिजे. पण शेतकरी बंधू भगिनींनी हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की ती किती रकमेचं नुकसान झालं आहे. जर समजा नुकसानचं आम्ही नाही समजा ते नाही ते मेन्शन केलं गेलं तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पर्टिक्युलर हंगाम मध्ये सदर पीक मध्ये एपीएमसीने कोणत्या भावात ते विकत घेतलं त्याची पावती एपीएमसी कडून घ्या किंवा अडत्याकडून घ्या. ते घेणं खूप आवश्यक आहे आणि तेव्हा तुम्ही आपल्या नुकसान भरपाईची योग्य प्रकारे वापर दाद मागू शकता. आता तिसरा टप्पा येतो ग्राहक मंचाचा. आणि आता जसं सरांनी आता सांगितलंच आहे की याची तक्रार तुम्ही जिल्हा ग्राहक मंचामध्ये किंवा स्टेट कमिशन मध्ये किंवा नॅशनल कमिशन मध्ये सुद्धा करू शकता. आता याच्यात काय, तक्रार संबंधित अधिकाऱ्याचा अहवाल, बिलाच्या प्रती, सॅम्पल बियाणे, कूपन, सर्व आवश्यक कागदपत्रासोबत तक्रार दाखल करणे जरुरीचे आहे. त्याच्या बियाचे सॅम्पल सुद्धा खूप जरुरीचे आहे. कारण की तेच बियाचे सॅम्पल आम्ही प्रयोगशाळेत पाठवू शकणार, त्याचाच नमुना पाठवू शकणार हे लक्षात ठेवा. आणि हे सर्व करताना तुम्हाला प्रतिज्ञापत्र लेख मीन्स ऍफिडेव्हिट सुद्धा दाखल करावं लागेल. अशा प्रकारे तुमची ही गोष्ट झाली. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राहक मंचात वकिलाची जरूरत नाही. मी लॉ कॉलेजची प्रिन्सिपल आहे पण मी सांगते की ग्राहक मंचात या कायद्यानुसार वकिलाची जरूरत नाही. तुम्ही तुमची स्वतः केस मांडू शकता. आणि जर आपला दावा 5 लाखापर्यंत आहे तर तुम्हाला कोणतीही फी भरावी लागत नाही. आणि 5 लाखापासून वेगवेगळ्या टप्प्यासाठी वेगवेगळी फी आकारणी केली नवीन ऍक्ट मध्ये सुद्धा आलेलं आहे. तर जर याची तर 5 लाखापर्यंत तुम्हाला आपण हे लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतीही फी मंचात भरायची जरूरत नाही. 1 करोड पर्यंत दावा तुम्ही जिल्हा ग्राहक मंचात करू शकता. 1 करोडच्या पुढे 10 करोड पर्यंत तुम्ही स्टेट कमिशन मध्ये दाखवू शकता. आणि 10 करोडच्या वर जे दावा असेल तर नॅशनल कमिशन मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मंडळी मी या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या, बियाणे, त्याची उगवण शक्ती हे सर्व याच्यासाठी सांगितलं. पूर्वी मी जिल्हा ग्राहक मंच वाशिम येथे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलंय.
आणि जेव्हा माझ्या समोर ह्या केसेस येतात तेव्हा प्रत्येक वेळेस मला हे जाणवलं की शेतकऱ्यांनी अगोदरची काळजी घेतली नाही, त्यामुळे त्यांची केस तिथे लूज झाली म्हणून. तर त्यामुळे कोर्टात याच्या अगोदर तुम्ही तुमची काळजी अगोदर घ्या. तुम्हाला पूर्ण काळजी घेणं जरुरीच आहे. तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आणि जर फसवणूक झाली तर आपल्याला झालेला नुकसान भरपाईचा पूर्ण मोबदला प्राप्त मिळण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं जरुरीचं आहे. काळजी घ्या तुमची. आणि खरं तर तुम्ही पूर्ण जगाचे अन्नदाता आहे. त्यामुळे जर तुम्ही सुखी तर आम्ही सुखी. थँक्यू. सर ज्याप्रमाणे आपल्याला चांदक मॅडम यांनी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांना अतिशय व्यवस्थित पद्धतीने जर त्यांना न्यायालयात जात मागायची असेल तर मी कशी तयारी करावी हे सांगितलं. तर पुन्हा आपल्याशी जोडलेले आहेत किशोर तुकडे शेतकरी जे आगळ इथून आपल्याशी जोडलेले आहेत. सर आपण नुकतंच ऐकलं की आपल्याला वाघ सर आणि रत्ना चांदक मॅडम यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर याशिवाय या व्यतिरिक्त तुमचा सर्वांच्या मते शेतकऱ्यांच्या मते एखादा मुद्दा असेल तर तुम्ही मांडू शकता. मला सरांना विचारायचं आहे की सर जस आपल्या राज्यात प्रमाणीकरण झालेलं बियाणं आणि आपल्याकडे एमपी मधून खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन विशेषतः बियाणं येते तर तिकडे प्रमाणीकरण झालेलं बियाणं याच्यात काय तफावत असते आणि त्याच्यात काही फसवणुकीचा प्रकार असते का? कारण आमच्या शेतकऱ्यांमध्ये या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. बघा कायदेशीर तरतुदी ह्या अशा आहेत. बियाणं कायदा 1966 मध्ये अधिनियमामध्ये कुठल्याही बियाणं उत्पादक कंपनीला बियाणं उत्पादन आणि विक्रीचा परवाना घ्यायचा असेल तर तो राज्य स्तरावरून घ्यावा लागतो. समजा आता मध्य प्रदेशमधली एखादी बियाणं उत्पादक कंपनी आहे तर तिला महाराष्ट्र राज्यामध्ये जर बियाणं विकायचं असेल तर तिला राज्य स्तरावरचा महाराष्ट्रातला परवाना घ्यावा घेणं हे बंधनकारक आहे. बरोबर. नंतर त्या कंपनीने बियाणं उत्पादन कुठे केलं त्याचं जर प्रमाणित बियाणं असेल किंवा अधिसूचित वाहन असेल ज्याला शासनाने मान्यता दिलेली त्या कंपनीने त्यांना आता ह्या बियाण्यामध्ये वेगवेगळ्या वर्ग आहेत. पहिलं जर आपण म्हटलं ब्रीडर सीड म्हणतो त्याला पैदास कार बियाणं जे ओरिजिनल त्या ब्रीडरने तयार केलेले त्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले ते बियाणं त्यांनी कुठून खरेदी केलं? कारण ब्रीडर सीड जे आहे याच्यावर नियंत्रण हे केंद्र शासनाचं राज्य शासनाचं असतं. या कंपन्यांना ब्रीडर सीड खरेदी करण्यासाठी इंडेंट द्यावे लागतात. दोन दोन तीन तीन वर्ष यांना वेटिंग करावी लागते. ते ब्रीडर सीड घेतल्यानंतर त्या कंपन्या त्याचं बीजोत्पादन पायाभूत बियाण्यामध्ये करतात. म्हणजे त्याला आम्ही फाउंडेशन सीड प्रोडक्शन म्हणतो. फाउंडेशन सीड प्रोडक्शन प्रोग्राम म्हणजे बियाण्याचं लायसन घेण्यासाठी हे ब्रीडर सर्टिफिकेट पण त्यांना द्यावं लागतं. बियाणे खरेदीची पावती द्यावी लागते. फाउंडेशन बियाणं आपण बीजोत्पादनाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतो त्या शेतकऱ्यांच्या याद्या त्याच्या सर्वे नंबर त्याच्या सातबाराचे उतारे त्याची पेरणीची तारीख हे सविस्तर बीजोत्पादनाचा कार्यक्रम हा राज्य शासनाच्या लायसन्सिंग ऑथॉरिटीला द्यावा लागतो. परवाना अधिकाऱ्यांना द्यावा लागतो जे आपल्या राज्याचे संचालक गुण नियंत्रण म्हणून हे काम बघतात. हे पायाभूत बियाणं दिल्यानंतर मग ते बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे नोंदणी होते त्याची त्या प्लॉटची. बीज प्रमाणीकरण यंत्रणा ही शासनाची तटस्थ यंत्रणा असल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली सर्व इन्स्पेक्शन होत असतात आणि मग ते प्लॉट पास होत असतात. ज्यावेळेस बियाणे तयार झाले त्यावेळेस मळणीच्या वेळेस सुद्धा ते इन्स्पेक्शन होतं. म्हणजे फुलात असेल त्यावेळेस इन्स्पेक्शन होतं. ते बियाणं मळणी झाल्यानंतर बॅगांमध्ये बोरीमध्ये भरताना सुद्धा इन्स्पेक्शन होतं आणि मग त्याचा उत्पादनाचा अहवाल हा त्या कंपनीला त्या राज्य शासनाच्या संचालकांना देणं बंधनकारक आहे. म्हणजे ब्रीडर सीड पासून हे 5 वर्षाचे टप्पे आहेत. ते का मार्केटमध्ये लगेच बियाणं येत नाही. पहिले ब्रीडर सीड कंपनी खरेदी करेल राज्य शासनाच्या मान्यतेने. त्याचं पायाभूत बियाणं उत्पादन होईल. पायाभूत बियाणं उत्पादन तयार झाल्यानंतर त्याचं पुन्हा प्रमाणित बियाण्याचा कार्यक्रम हा त्या कंपनीला राबवावा लागतो का शासकीय महामंडळ असेल त्यांना. याची सर्व इत्यंभूत माहिती ही राज्य शासनाला देणं बंधनकारक असतं कायद्याने. आणि मग पुढे प्रमाणित बियाणं तयार झाल्यानंतर मग ते अगदी प्रोसेसिंग प्लांटमध्ये सुद्धा प्रमाणीकरण यंत्रणा ही काम करत असते आणि प्रत्येक प्रति हेक्टरला
वीज उत्पादनाला त्या कंपनीला महाबीजला वीज प्रमाणीकरण यंत्रणेला फी द्यावी लागते. वीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या स्वतंत्र लॅबोरेटरी जे बियाणं तयार झालं असेल मग ते ब्रीडर सीड असेल, फाउंडेशन सीड असेल, प्रमाणित सर्टिफाईड सीड असेल त्याला प्रमाणित सीड म्हणतो, याचा सर्व रेकॉर्ड सर्व स्तरावर ठेवावं लागतं. म्हणजे किती बियाणं तयार झालेले आहे, मग एखाद्यानं त्यांना वाटलं बा आम्हाला प्रमाणीकरण नाही करायचं, आम्हाला सत्यतादर्शक बियाणं तयार करायचे आहे, त्याचंही रेकॉर्ड हे सर्व त्या एजन्सीकडे शासनाच्या मेंटेन असतं. आणि मग ते बियाणं प्रयोगशाळेमध्ये त्याची उगवणशक्ता तपासणी झाल्यानंतर जे काही पास होईल ज्याचं सीड सर्टिफिकेशन स्टँडर्ड्स आहेत गव्हर्नमेंटने ठरवलेले, ते इंटरनॅशनल सीड सर्टिफिकेशन ठेवलेले, त्यामध्ये त्या स्टँडर्ड प्रमाणे जर ते बियाण्याची उगवणशक्ती प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झाली, आता सोयाबीनची 70% आहे, चालू वर्षी पाऊस झाल्यामुळे ती 65% केंद्र शासनाने आणली अध्यादेश काढून, आणि ते बियाणं मग राज्य शासन परवानगी देत आता तुम्ही बियाणं विकू शकता, म्हणजे प्रोडक्शनचं जे डिटेल्स असतं त्याला तक्ता क्रमांक एक म्हणतात, स्टेटमेंट नंबर वन, प्रोडक्शनचे डिटेल्स हे फ्रॉम पैदासकार बियाण्यापासून तर थेट मार्केटमध्ये बियाणं व्यवस्थेपर्यंत कुठल्या शेतकऱ्यांच्या कोणत्या गावामध्ये कोणत्या सर्वे नंबरमध्ये हे बियाणं पेरलेले, त्याचं किती उत्पादन आलेलं आहे, त्याला तक्ता क्रमांक एक म्हणतात. आणि तक्ता क्रमांक दोन म्हणजे जे बियाणं तयार झालं, प्रोसेसिंग बॅकिंग झालं, प्रयोगशाळेमध्ये त्याची उगवणशक्ती तपासणी झाल्यानंतर त्याला लेबल लावलं जातं, टॅग लावला जातो, हे प्रमाणित बियाणं असेल तर त्याचा ग्रीन कलरचा टॅग असतो, ब्ल्यू कलरचा टॅग असतो, सत्यता दर्शक असेल तर पिवळ्या कलरचा टॅग असतो, फाउंडेशन असेल तर पांढऱ्या कलरचा टॅग असतो, आणि ब्रीडर पायाभूतची जी काही उगवणशक्ती आहे ही 70% वर असणं गरजेचं आहे, त्याची शुद्धता ही 100% असणं गरजेचं आहे, प्रमाणित आणि सत्यता दर्शकची जी शुद्धता आहे 98% असणं गरजेचं आहे, आणि याची 95% असणं गरजेचं आहे. हे सर्व कायद्यामध्ये ह्या तरतुदी अंतर्भूत आहेत. म्हणून आपण चालू वर्षी अकोला जिल्ह्यामध्ये केलं होतं, मला हे जाणवल्यानंतर मार्च महिन्यामध्ये मी सर्व कंपन्यांना पत्र लिहिलं होतं की बाबा तुमचे हे सर्व डिटेल्स द्या, पण त्यांनी कारण आम्हाला कळवलं लॉकडाऊनमध्ये आम्ही देऊ शकत नाही, आणि ज्यावेळेस आता तक्रारी झाल्या त्यावेळेस आपल्याला कायदेशीर गोष्टी आता सर्व सापडलेली आहेत. आम्ही मार्चमध्ये तुमच्याकडे मागितले होते या सर्व गोष्टी तुम्ही दिले नाहीत, म्हणजे तुमच्या बियाण्यामध्ये दोष होता, आता तुम्ही मान्य करा. म्हणून आपण एक 65 कंपन्यांच्या विरुद्ध आपण कोर्टामध्ये केस दाखल करतो, आमची ते पोलीस केस दाखल करायची तयारी होती, आम्ही पूर्ण तयारीनिशी तयार होतो, जे दुकानदार आहेत मोठे वितरक आणि कंपन्या, पण ह्या कंपनीच्या असोसिएशनने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, हायकोर्ट औरंगाबाद मधल्या त्या निर्णयाच्या अगेन्स्टमध्ये सुप्रीम कोर्टात गेले, स्टे आहे, नाही तर आज मितीला आपण 420 खाली आयपीसी एक 65 कंपन्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करे, अगदी तयारी आहे, आम्ही वाट पाहतोय आम्हाला कधी ते कोर्टाचा स्टे उठतो, कधी परमिशन मिळते, कारण आम्ही माहिती मागितली त्यावेळेस तुम्ही दिली नाही, म्हणजेच काय झालं तुमच्या बियाण्यामध्ये दोष होता किंवा तुम्ही त्या पद्धतीचं बियाणं तयार न करता कुठून तरी आणलं असेल, बँकेने असेल, भरलं असेल, आम्हाला माहित नाही, आज नुकसान दिसतंय. ह्या सर्व प्रोसेसमधून सर्व कंपन्यांना जावं लागतं आणि बारीक लक्ष ठेवावं लागतं त्याच्यामध्ये. तुम्ही 10 क्विंटल मार्केटमध्ये बियाणं विक्रीला आणलं असेल तर हे 10 क्विंटल कुठे कुठे तयार झालं याचं सर्व स्तरावर रेकॉर्ड ठेवावं लागतं. जसं एखाद्या व्यापारी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत असताना अगदी माल खरेदी केल्यापासूनच्या विक्रीपर्यंतच्या पावत्या त्या आयटी रिटर्न्स मध्ये देतो, तसं या बियाण्याच्या कायद्यामध्ये सुद्धा हे सर्व ब्रीडरचं सीड खरेदी केल्यापासून ते शेतकऱ्याच्या हातात बियाणं जावस्तपर्यंत ह्या सर्व प्रोसेस मधून सर्व जावं लागतं आणि लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये. पण तिने आता समजा एखादी व्हरायटी प्रमाणित नसेल, संशोधित असेल तर सीड कंट्रोल ऑर्डर खाली ऍक्शन होतात, सीड रूलमध्ये म्हणजे बियाणं नियमामध्ये 68 मध्ये ऍक्शन होतात. पण हे खूप बारीक आपल्याला बघावं लागतं, खूप बारीक बघावं लागतं. आणि ते आता हे लॉकडाऊनचं कारण असल्यामुळे मागे लपायला लागले, तर ते लॉकडाऊनमुळे आम्हाला शक्य झाले नाही, आम्ही पोहोचू शकलो नाही, पोस्ट बंद होते, पण आमच्या व्हॉट्सअप मेल ऍक्टिव्हिटीज सुरू होत्या ना, मेलवर पाठवू शकत होतात ना, आपण बिफोर काळजी घेतली होती, लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी काळजी घेतली होती. आम्ही वाट पाहतोय सुप्रीम कोर्टाचा स्टे कधी उठतोय. आपल्या बरोबर सहभागी होते जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी मोहन वासकर, आणि आपल्याला न्यायालयीन जे पण कामकाज आहे त्याबाबतीत मार्गदर्शन केलं रत्ना चांडक मॅडम यांनी, आणि आदर येथून आपल्याशी जोडले होते किशोर सुप्रेकर. तर तुम्हाला तिघांचेही खूप खूप धन्यवाद आजच्या या चर्चा सत्रामध्ये तुम्ही सहभागी झाले आणि आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रानुसार तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्यासाठी पुन्हा एकदा आरासी नेटवर्कच्या वतीने तुमचे आभारी आहे. आणि आजच्या या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.